आगमन तर घरोघरी झालंय आणि सध्या आपण स्मिताताईंच्या घरी आहे. तुम्ही पाहू शकत असाल स्मिताताईंच्या घरी इथे गौराई बसली आहे. तिने विराजमान झाली, ती चांदीच्या रूपात आहे. तिच्यासाठी नैवेद्य आज पंच पक्वानांचा करण्यात आलाय. तिच्यासमोर जो साज शृंगार तुम्ही बघत असाल तो एक रूप मनमोहक असा साज शृंगार आहे. आणि हे सगळं बघून जर सगळ्यांचे डोळे भारावलेले असतात, या दिवसाची स्मिताताई खूप आतुरतेने वाट बघत असतात. गौराई म्हटलं की ती माहेरवाशीण असते, माहेरवाशीण म्हटलं की तिचा साज शृंगार असतोच. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये सण हे खूप महत्त्वाचेच असतात. तसाच एक गौरी गणपतीचा सण आणि गौराई म्हटलं की तिचं स्वागत, तिचं आगमन खूप थाटामाटात तर केलंच जातं. पण ही जयकरांची जी गौराई आहे ती चांदीची असते. पूर्वाच्याच परंपरेपासून या गौराईचं आगमन हे खूप थाटामाटात होतं आणि चांदीची गौराई म्हणून ह्या गौरीचं खूप विशेष मान आहे. ही गौरी नवसालाही पावते, लोक ह्याला नवस करतात देवीला. आणि ही गौराईचं विशिष्ट कारण म्हणजे की तिला पंचपक्वानाचा नैवेद्य केला जातो. आणि ह्या गौराईचं रूप तुम्ही बघाल तर हे डोळ्यात पारावून घेण्यासारखं रूप आहे देवीचं. खूप भरजरी साडीमध्ये तिला नटवलेलं आहे, दागिन्यांनी तिला नटवलेलं आहे. आपण बघू शकतात की गौराईचं रूप किती छान प्रकारे सजवलेलं आहे. कॅमेरा पर्सन अक्षय खरमाळेसह कस्तुरी गावन, जय महाराष्ट्र, मुंबई. गणाधीश मध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेचच परततोय. आपण पाहत रहा जय महाराष्ट्र. पासून चालत असलेली गौराईची परंपरा म्हणून ज्यांचं घर ओळखलं जातं त्या अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या घरी चांदीच्या गौराईचं काय महत्व आहे जाणून घेतलेलं आहे त्यांच्याकडून. 150 वर्षापासून अधिक अशी परंपरा गौराईची जे करत आल्या आतापर्यंत, त्या अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या आपण घरी. स्मिता ते तुमचं खूप खूप स्वागत. काय सांगाल, 150 वर्षापेक्षा अधिक तुम्ही गौराईची सेवा करतात, काय नेमकी भावना आहे? ही प्रथा आमच्याकडे जयकरांकडे मोर दॅन 150 इयर्स, म्हणजे आता 160-170 वर्ष तरी झाली असतील या गोष्टीला. आणि अजूनपर्यंत आम्ही चालू ठेवली आहे. मी देवीला नेहमी प्रार्थना करते की अशीच आमची मुलं पण ही परंपरा चालू ठेव. कारण ही गौर फार लोकांकडे नाही बसत, गणपतीचं खूप असतं पण गौर खूप लोकांकडे नाही बसत. तेव्हा आमच्याकडे गौरीचं हे प्रस्थ खूप असतं. आणि तुम्ही पाहतात जवळजवळ इट्स लाईक अ मिनी एंगेजमेंट गौरीचं जे असतं ते. तर प्रथा म्हणजे तुम्हाला माहिती आहे का गौर कशाची बनते वगैरे? तेरड्याची झाडं असतात त्याची बनते. आणि तेरड्याचा रंग 3 दिवस असं म्हणतात. तर त्याचं सिम्बॉलिक रिझन असं आहे की जेव्हा मुलगी ती आता माहेरी आले तेव्हा लग्न करून मुलगी जेव्हा माहेरी येते तेव्हा तिने थोडेच दिवस घरी राहावं, मग पुन्हा तिने आपल्या घरी जावं म्हणून तेरडा वापरला जातो. आणि आजच्या दिवशी तिच्या सगळ्या मित्रमंडळी आणि सगळी लोकं त्यांना बोलावणं दिलं जातं की बाई ग ही आली आहे तुम्ही तिला भेटायला या. आणि आजच्या दिवशी ती गिविंग मोडमध्ये असते खूप, तर भरभरून आशीर्वाद सगळ्यांना देते. म्हणून बरीच लोक येतात. इनफॅक्ट आमची गौर नवसाला पावते तर खूप लोक नवस करतात, मग पुढच्या वर्षी फेडायला येतात. आणि म्हणजे इट्स अ फ्री आमंत्रण बऱ्याच लोकांना, मग चल माझी मैत्रीण आहे मी तुला घेऊन जाते वगैरे असं चालतं. आणि चांदीचीच गौर ह्या मागचं काय नेमकं कारण आहे? सोन्याची नाही करतायत ना तेव्हा चांदी, बाकी मेटल कुठचं तेवढं व्हॅल्युएबल नाही ना, पितळ बितळ काळं पडणं वगैरे. तेव्हा चांदीचाच मुखवटा, काही लोकांच्याकडे कागदाचा मुखवटा वगैरे असतो पण आमचा चांदीचा मुखवटा, हात चांदीचे, पाय चांदीचे, हे सगळं चांदीचंच. पुन्हा गौरी दागिने पण चांदीवर सोन्याचं पाणी दिलं जातं, ते काय त्याचं रिझन आय डोंट नो. गौरीला असंच असतं सगळीकडे चांदीवर सोन्याचं, तरी पण मी तिला काही सोन्याचे दागिने केलेत म्हणजे माझ्याकडून असेल. आणि म्हणजे मला हा हे 3 दिवस मला घरातले खूप आवडतात, एनर्जी खूप वेगळी असते घरात, हां मजा आहे. आणि काय सांगेल की पहिल्यापासूनची परंपरा चालू आहे, पूजा पहिल्यापासूनच तशी होत असेल घरात, पण त्याच्यात आता काही बदल झाले आहेत का पूजेमध्ये? नाही, पूजेमध्ये बदल असं नाही, पूजा ही पूजाच, सगळीकडे पूजा ही सगळीकडे सारखीच असते. आपल्या हिंदू धर्मात जशी पूजा करायची तशीच पूजा असते. अर्थात हा आमचा जो सोहळा झाला आहे तो वाढतच चालला आहे आणि मला त्याचं खूप अभिमान आहे. म्हणजे जितकी माणसं आपली नवीन ओळखीची होतात वगैरे तितकी लोक येत राहतात, तेव्हा हे दरवर्षी वाढत आहेत प्रकार. आणि असंच राहो, असंच म्हणजे अशीच असंच वैभव राहो तिचं, ही त्याच्या मागची भूमिका. आणि आज गौराई आली तर गौराईसाठी काय नैवेद्य बनवण्यात आलं आहे?
आमच्याकडे ना पंचपक्वान्नाचा नैवेद्य असतो. खरं पाठारे प्रभूमध्ये काही फॅमिलीजमध्ये मटणाचा नैवेद्य देखील दाखवतात, पण आम्ही नैवेद्य व्हेजिटेरियन असतो तरी आम्ही खाऊ शकतो, पण नैवेद्य पंचपक्वान्नाचा व्हेजिटेरियन नैवेद्य आणि पंचपक्वान्न घरीच केलेली असतात. तर आमच्या काही आहेत शिंगड्या गोरवळ्या, तुम्हाला नावं कदाचित ती ओळखीत नसतील, दूधपाक असतो, नंतर एक रवाळं म्हणून असतं आणि उंबर असे असतात. अशी पंचपक्वान्नाचा हा ठरलेला मेन्यू, एक भाजी वरण भात चटणी वगैरे हा जो असतो तो, पण मोठा नैवेद्य असतो आज. आणि गौराईच्या आगमनासाठी किती दिवसापासून तयारीला लागतात? ओ माय गॉड, खूप दिवस, कारण खूप बारीक 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 गोष्टी आहेत, जमावणं, पुन्हा आजचा जो आहे सोहळा, आता खाणं पिणं हे ते प्रत्येकाचं व्यवस्थित झालं पाहिजे, खूप असतं खूप असतं. पण मी एकटीन कधीच नाही करू शकणार, अख्खी आमची फॅमिली सगळी, माझी जाऊ आता माझी सून सगळ्यांचं जॉईन, माझा नवरा, माझी मुलं, कारण ही गौरीला सजवणं बांधणं हे माझा नवरा करतो आणि मुलगा, हे जमणंच शक्य नाही. तिला असं धरणं, ते झाडांचं वजन दिलं, आम्हाला नाही जमणं शक्य. तेव्हा इट्स अ जॉईंट एफर्ट कम्प्लिटली, एक माणूस नाही करू शकत आहे. आणि आज गौराईचा सण आहे, तर तुम्हाला कोणतं गौराईसाठी गाणं गुणगुण असं वाटतं? बाय, मी गाणं म्हणत आहे, मला गाणी म्हणे गौराई माझी लाडाची लाडाची गौ, ते गाणं मी गाणार म्हणणार नाही. आणि काय सांगाल की ही परंपरा अशी चालू आहे, कसं वाटतं आत्ता म्हणजे नवीन पिढी ही सुद्धा याला फॉलो करते, काय सांगाल? आत्ता माझी मुलं खूप मॉडर्न आहेत, पण त्यांना गौरीचं फंक्शन हे आम्ही करतोच आणि त्यांना त्याचं खूप कौतुक आहे. सगळं काय काय गोष्ट आता हे डेकोरेशन सगळं माझ्या मोठ्या मुलाने केलं आहे, तर सगळेजण ह्याच्यात भाग घेतात, सगळे भाग घेतात. अजून पण तरी तसंच आहे, आता पुढे तिचं तिच्यावर आहे, मी काय करायला सांगणार, तिने तिचा सांभाळ करून घ्यावा कसा आहे तो. आणि जे लोक येतात तुमच्या घरी ते पाहून तुम्हाला कसं वाटतं की वर्षानुवर्ष ते पाहुणचार तुम्ही त्यांचा करत असतात, लोक तुमच्याकडे येत असतात गौराईसाठी, ते 3 दिवस तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात? आजचा एक दिवस, काल तिचं आगमन होतं तेव्हा कोणी नसतं, आज तिचा सकाळी नैवेद्य असतो मोठा आणि हे संध्याकाळी हा सगळा सोहळा असतो, तेव्हा आणि उद्या विसर्जन. जय. कॅमेरा पर्सन अक्षय खरमाळेसह कस्तुरी गावण, जय महाराष्ट्र, मुंबई. खरं तर पहिल्यांदाच आले आज योगाला मला येण्याचा. स्मिता दरवर्षी बोलवते, पण काही ना काहीतरी कारणाने किंवा गावाला गावाच्या गणपतीला गेलेलं असल्यामुळे शक्य होत नव्हतं, पण आज तिने आज्ञाच केली की यायला पाहिजेच म्हणून आणखीन खूप छान योग आला मला आज यायला. आणि आल्यानंतर इथे मला असं वाटलं की अरे इतकी वर्ष मी फुकट घालवली, यायला पाहिजे होतं. आणि अप्रतिम, म्हणजे शब्दच नाही आहे की स्मिताकडच्या, ऐकून होते मी की स्मिताकडच्या गौरीचं खूप कौतुक ऐकून होते, प्रत्यक्षात आज बघायला मिळाल्यामुळे खूप खूप आनंद झाला आहे. आणि स्मितासारखीच ती प्रसन्न आहे, प्रसन्न दिसते, आणि खूप छान वाटलं आणि मस्त, म्हणजे असं प्रसन्न वाटलं आणि काहीतरी एक वेगळी एनर्जी आल्यासारखं वाटलं. इथे देवीला नमस्कार केल्यानंतर एक अध्यात्माचं हे तर आहेच स्मिताकडे, त्याच्यामुळे तिने, पण हे जे देवीच्या समोर उभं राहिल्यानंतर एक वेगळे वाईब्स आले. तर स्मिताकडे बघूनच मला असं वाटतं की ती गौरी माझ्या आयुष्यात आहे, कारण स्मिता जयकर ही आपल्यासाठी एक खूप चांगली कलाकार आणि उत्तम माणूस म्हणून आपल्याला माहिती आहे, किंवा स्पिरिच्युअल गुरु म्हणून आपण तिला ओळखतो. पण स्मिताला गेले 15 वर्ष मी ओळखते आणि 15 वर्ष कॉन्स्टंट मी इथे येते आहे गौरीला. आणि ह्या गौरीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हिनं नवसाला पावते, म्हणजे जेव्हा मला इश्यू होता काही की मी तेव्हा गौरीला म्हटलं होतं की नाही तू हे सगळं नीट कर, आणि खरं सांगते नेक्स्ट इयर तो माझा जो काय माझी मन्नत होती ती पूर्ण झाली. आणि ह्या गौराईकडे बघून ना असं म्हणजे तुम्ही स्वतः पण आता आले ना, नेक्स्ट इयर तुम्ही येणार असते, ऑटोमॅटिकली ते एक व्हायब्रेशन असे आहेत ना की आपल्याला असं वाटतं नाही आपल्याला जाऊन दर्शन घ्यायलाच पाहिजे. त्याच्या मागची भावना आणि त्याची मेहनत, म्हणजे जी गौराई जी येते ते पण मी पाहिलं आहे. त्यावेळेला मोहन जयकर स्वतः त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होऊन, म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल की एखादी बाई कमी नटते, पण ही जी गौराई नटली आहे तिचे नखापासून ते अगदी केसापर्यंत ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या घडवल्या आहेत ते खऱ्या आहेत, आणि त्या सगळ्या मोहन रावाने डिझाईन केल्या आहेत.
मोहन जयकरांनी, तर हे गौरीची खूप मजा खूप वेगळी असते आणि मला स्वतःला खूप आवडतं, कारण स्मिताशी कनेक्शन माझं इतकं स्ट्रॉंग आहे की मी येतेच. आणि आज तुम्ही इथे बघितलं तर सगळेजण त्या गौराईला भेटायला येतात आणि तिचे आशीर्वाद घेतात आणि हसत हसत मस्त सगळ्यांना आपलं गेट टुगेदर होतं. बरेच जण आज भेटले जातात तर खूप मजा येते. गणाधीश या खास कार्यक्रमामध्ये पुन्हा घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परततोय.